ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. नागपूरमध्ये कोरोनाचा प्रकोप इतका भीषण आहे की मागच्या महिन्यात रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर मिळत नव्हतं आणि या काळात 40 डॉक्टरांच्या समूहाने सेवा अंकुरच्या माध्यमातून रुग्णांना एक वेगळ्या पद्धतीने सेवा देण्यात आली आहे. जे घरी उपचार घेत आहेत त्यांना फोनवरून मार्गदर्शन केलं जात आहे. ज्यांना बेड, औषध, ऑक्सिजन मिळत नसेल त्यांना ते उपलब्ध करून दिलं जात आहे. सर्व रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे देण्याचं काम देखील सेवा अंकुर करत आहे. आणि या उपक्रमात सेवा अंकुरने डॉक्टर आणि शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना सोबत घेतलंय. त्यांच्या मदतीनं वॉर रूम तयार करण्यात आलेली आहे आणि रुग्णांच्या मदतीसाठी त्यांनी एक टोल फ्री क्रमांकही दिलाय. टोल फ्रीवर कॉल केल्यानंतर त्यांना सर्वतोपरी मदत केली जाते. कोरोना काळामध्ये समाजातील असा काही वर्ग आहे जो त्यांचं काम बघून आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते. कारण की आपण कोरोना काळामध्ये अनेक निगेटिव्ह बातम्या बघतो की अनेक निगेटिव्ह घडामोडी आपल्या कानावर येतात, पण समाजातले असे काही ग्रुप आहे जे पॉझिटिव्ह ऊर्जा देणारे काम करतात. सध्या आम्ही एक वॉर रूम आहे, तुम्ही जर काही वॉर रूम बघितली ना तर ही 30 ते 40 डॉक्टरांचा असा एक ग्रुप आहे ज्याला सेवा अंकुरच्या नावाने ते रन करतात. आणि ते कोविडच्या काळामध्ये ज्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना जी काही मदत असेल ती मदत देतात. आपण बघू शकतो की त्यासाठी अक्षरशः त्यांनी ही वॉर रूम उघडलेली आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून ते सर्व कोविड रुग्णांना सेवा देत असतात, कन्सल्टन्सींचं काम करत असतात आणि वेळ आली तर त्यांना एखाद्या रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध करून देणं, औषध उपचारासंदर्भात माहिती देणं, ही सर्व माहिती या वॉर रूममधनं चालली मिळत असते. आणि सेवा अंकुरचा जो हा उपक्रम आहे सध्या नागपूरमध्ये अत्यंत चर्चेमध्ये आहे. आपल्यासोबत शर्वरी जोशी आहे, तिच्याकडनं जाणून घेऊया. शर्वरी, मला एक सांग नेमकं हे तुमची जी वॉर रूम आहे ती कशा प्रकारे काम करते? आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की गेल्या महिन्याभरापासून या एकदम रुग्णांची संख्या एकदम वाढल्यामुळे नागपूरमध्ये एक पॅनिक सिच्युएशन तयार झाली होती. तर ती पॅनिक सिच्युएशन थोडीशी कंट्रोल करण्यासाठी, शक्य तितकी मदत गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक छोटासा उपक्रम, हा एक छोटीशी आम्ही इथे प्रयत्न करत आहोत. आणि इथे इथे जवळपास वैद्यकीय विद्यार्थ्यांची एक टीम बसते, त्याच्यासोबत काही आय टीची एक 2-3 विद्यार्थी आपल्या सोबत असतात, स्वयंसेवक 2-3 स्वयंसेवक असतात, त्याचसोबत काही डॉक्टर्स आणि काही समुपदेशक इथे असतात. डॉक्टर धीरज गुप्ता आपल्या सोबत आहे. सर, तुमचा अनुभव काय, कशा प्रकारचे रुग्णांचे प्रश्न असतात, समस्या असतात आणि तुम्ही त्यांच्यासोबत कशा प्रकारे डील करता? नमस्कार. सेवा अंकुर का ये जो उपक्रम है, ये मेडिकल स्टूडेंट्स को एक हेल्पलाइन नंबर दिया गया है जो टोल फ्री नंबर है. इस पे जब जो परेशान होते हैं, पेशेंट्स हैं, रिलेटिव्स हैं, जब फ़ोन करते हैं तो मेडिकल स्टूडेंट्स वो फ़ोन आंसर करने के बाद हम लोगों से, जो सीनियर डॉक्टर्स हैं, उनसे टेलीफोन कंसल्टेशन अरेंज करने के लिए बात करते हैं. हम लोग टेलीफोनिक कंसल्टेशन में पेशेंट्स के डिटेल्स, उनके लक्षण जैसे उनका ब्लड प्रेशर, हार्ट रेट, ये सब किस तरह से चल रहा है, ऑक्सीजन लेवल कितना है, क्या उनका दम फूल रहा है, उन्हें कौन सी और बीमारियां हैं, ब्लड प्रेशर, डायबिटीज़ ऐसी, और इन सब चीज़ों को समझने के बाद ये डिसाइड करते हैं कि क्या उन्हें भर्ती करने की आवश्यकता है या केवल घर में रहकर भी वो अपना इलाज दवाइयों के साथ कर सकते हैं. जो लोग घर पे रह के इलाज करवा सकते हैं ऐसे लोगों को हम लोग सांत्वना दे के, धैर्य दे के उनको समझाते हैं, रीअश्योर करते हैं, साइकोलॉजिकल काउंसलिंग भी करते हैं. और बाकी लोगों को जिनको बेड की ज़रूरत है या भर्ती की ज़रूरत है उनको अपनी क्षमता के अनुसार हम ऑक्सीजन बेड, आईसीयू बेड उपलब्ध कराने की कोशिश करते हैं. इथले सगळे वैद्यकीय विद्यार्थी आणि सीनियर डॉक्टर सगळ्यांची काउन्सिलिंग करतात, काही समुपदेशक आहेत, सायकोलॉजिकल काउन्सिलर्स, ते सुद्धा काउन्सिलिंग करतात. आणि या व्यतिरिक्त अगदी ग्रासरूट लेवलपर्यंत त्या त्या भागामध्ये नागपूरच्या आपले काही कार्यकर्ते कार्यरत आहेत, जे समजा एखाद्या घरामध्ये जर कोणी करते महिला किंवा पुरुष हे ॲडमिट असतील, त्या घरामध्ये वृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत, डब्याची सोय नाही, भोजनाची सोय नाही किंवा काही जीवनोपयोगी वस्तू पाहिजे, या सगळ्या वस्तूंसाठी आपले कार्यकर्ते ग्रासरूट लेवलवर सुद्धा धावत असतात. या सकारात्मक उपक्रमामधनं निश्चितच एक वेगळा संदेश समाजाला मिळालेला आहे आणि नागपूरमध्ये देखील या संपूर्ण उपक्रमाची खूप चर्चा आहे. व्हिडिओ जनजी प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. मित्रांनो, आता एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सोशल मीडिया